या व्हिडिओ मध्ये कंपोनंट आणि सरफेस मधला डिफरन्स बघणार आहोत. ओके, म्हणजे जी इम्पोर्टेड ज्योमेट्री जी असते ती, आणि जे आपण स्टार्टिंगला इथे राईट क्लिक करून क्रिएट कंपोनंट केलं होतं त्यातला डिफरन्स बघणार आहोत. आता इथे जर का बघितलं तर हा जो ऑप्शन आहे सरफेस, इथे जर का मी क्लिक केलं तर टोटल पार्ट हाईड अनहाईड होतोय. ओके, त्यानंतर मग इथे जर का क्लिक केलं तर इथे काहीच होत नाहीये. ओके, मी आता मेशिंग जे आहे ते समजा या सर्फेस वरती करतो, F12 प्रेस केलं. हा सर्फेस सिलेक्ट केला आणि ते करंट कंपोनंटच्या जागी मी इथे सर्फेस कंपोनंट सिलेक्ट केला आणि इथे मेश करतो. इथे रिटर्न केला. आता इथे जर का बघितलं दोन ऑप्शन मधला डिफरन्स, हा टोटल सर्फेस हाईट झाला. त्यानंतर मग इथे हा जो एलिमेंट्स ऑप्शन आहे मेशिंग एलिमेंट्स, तर ते हाईड होत आहेत, हाईड अनहाईड. ओके, त्यानंतर मग हा जो ऑप्शन आहे कंपोनंट, ह्याच्यामध्ये जर का असेल आपण नवीन सरफेस किंवा बॉडी वगैरे क्रिएट केले असेल तर इथून तो ऑप्शन हाईड अनहाईड होईल. त्यानंतर मग हा जो ऑप्शन आहे तर तिने काय होतंय एलिमेंट्स हाईड होत आहेत. ओके, हाईड अनहाईड, तर हा आहे दोघातला डिफरन्स. ओके, सो आपल्याला हे दोन्ही वेगवेगळे ठेवायचे आहेत. कंपोनंट वेगळा राहील, म्हणजे जो सर्फेस आपण कॉल केलेला आहे तो वेगळा राहील, आणि ते एलिमेंट जे आपण क्रिएट करू ते वेगळे राहतील. ओके, तर हे आपल्याला असं करायचं आहे. तिथे जेव्हा आपण F12 प्रेस करू तेव्हा मेशिंग मध्ये इथे कंपोनंटच्या जागी करंट कंपोनंट, आपण म्हणजे सर्फेस कंपोनंटच्या जागी इथे करंट कंपोनंट ठेवणार. ओके, आणि त्यानंतर मग सर्फेस सिलेक्ट करून मेश क्रिएट करणार.